रावेर इथं 10 मे रोजी हजारो लोकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहानं 21 जोडप्यांचा तळवी समाज वाहुई सामूहिक विवाह सोहळा पार पडलाय. मंगलमय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी वनिता सोनवणे उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून धनंजय भाऊ चौधरी, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी MB तडवी उपस्थित होते. सोहळ्यातील जोडप्यांना संसार उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. प्रमुख उपस्थिती जुम्मा फकीरा तडवी, माजी उपसभापती सिकंदर जमशेर तडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रावेर संजू जमादार, संदीप सावळे माजी उपसभापती रावेर, कुसुंबा सरपंच श्री मुबारकदादा तडवी, कुसुंबा बुद्रुक सरपंच फरीद तडवी, लोहारा सरपंच लियाकत तडवी, मोहरद इथले सरपंच हाजी रमजान तडवी साहेब, पत्रकार मंसूरदादा तडवी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. शबनाबी मुराद तडवी, माजी उपनगराध्यक्ष सावदा आणि सातपुडा आदिवासी महिला उन्नती मंडळ मुंबई इथल्या सर्व महिला पदाधिकारी आणि ॲडव्होकेट तनुषाताई तडवी आदिवासी एकता मंचच्या बुलढाणा पहुरी इथल्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. स्वागत आदिवासी तडवी भिल एकता मंच पदाधिकारी अधिकारी राज्य सदस्य नशीर तडवी, सलीम बुरेका तडवी राज्य सदस्य, जहांगीर तडवी जिल्हा सचिव, फिरोज तडवी, नुरखा तडवी, मोहरद हसन तडवी मोहरद कार्याध्यक्ष, सरफराज तडवी, लुकमान तडवी, सत्तार केदार जिल्हाध्यक्ष बुलढाणा, सलीम तडवी तालुका अध्यक्ष रावेर, सरदार तडवी तालुका अध्यक्ष यावल, भिकारी तडवी तालुका सचिव, जहाबीर कबीर तालुका उपाध्यक्ष, नवाब तडवी जिल्हा सदस्य, चोपडा तालुका अध्यक्ष फरीद तडवी, रबील तडवी जी संघटक, सांडूभाऊ पहूर, मुन्नाभाई तडवी, हसनूर तडवी, बबीता तडवी, हाजरबाई, जुबेदाबाई, शराफबाई इत्यादी सर्व आदिवासी तडवी भील एकता मंचचे पदाधिकाऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांचं आणि समाजातील मान्यवरांचे जंगी स्वागत केलं आहे. प्रमुख पाहुणे, समाजातील पाहुणे यांच्याकडून सर्व जोडप्यांना आशीर्वाद दुवा देण्यात आल्या. कार्यक्रम मोठ्या आनंदात उत्साहात सुखरूप नियोजनबद्धरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुसुंबा इथल्या सर्व युवा मंडळींनी खूप मेहनत घेतलेली आहे. कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे जिल्हाध्यक्ष सलीम तडवी यांनी आणि सर्व एकता मंच पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष तडवी सर यांनी केलं आहे. आपले आदरणीय सत्कारदादांना आजची कार्यक्रमासाठी खूप मोठी मेहनत केली आणि बऱ्याच साहित्य आदरणीय सत्कारदादांना करून आपण भेटली होती. त्या संदर्भात त्याकरता त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. आमच्या आदरणीय लियाकत दादा सरपंच लोहारा यांना विनंती करतो की आपण आदरणीय सत्तार दादा यांचा सत्कार करावा. जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनायक पाटील.